जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले खाकी बाद में बाकी असे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाची गृह विभागाची अपडेट आलेली आहे आणि गृह विभागाने जो आदेश काढलेला आहे तो आदेशाबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक छोटासा संदेश, तुम्हाला जर सुका खोकला आणि शिंक येईल तर तो फक्त वातावरणातील बदल असतो। खोकला, कप्प आणि शिंक नाक वाहणे हे साधी सर्दीचं लक्षण असतं। खोकला, कप पडणे, शिंका, नाक वाहणे, अंगदुखी, थकवा, बारीक ताप, फ्ल्यू, सर्दी, पळसेचं लक्षण असतं। आणि आता सर्वात महत्त्वाचं कोरोनाचं लक्षण, खोकला, शिंका, सतत ताप, तीव्र घसादुखी, अंगदुखी, थकवा, श्वास घ्यायला त्रास, तर ही प्रमुख कारणं जी आहेत ती कोरोनाची आहेत। ही जवळपास कोरोनाला असतील तर त्यांना त्वरित स्वॅब टेस्ट घेण्यासाठी जवळच्या एका रुग्णालयात पाठवाल। धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्याचे गृहमंत्र्यांची बदली झालेली आहे किंवा त्यांचा राजीनामा देण्यासाठी त्यांना भाग पाडलं। सुरुवातीचे जे गृहमंत्री होते अनिल देशमुख, तर त्यांच्या जागी आता आलेले दिलीप वळसे पाटील, ठीक आहे। तर अतिशय हुन्नेरी असे गृहमंत्री नवीन आहेत, तर त्यांनी लवकर सुरळीतपणे आपली भरती जी आहे ती लवकर पार पाडण्याचं त्यांनी एक संदेश दिलेला आहे प्रेस मीडियामध्ये। तर तो संदेशनुसार तर जे काही 2019 भरती असतील त्यामधील 5000 पदं आणि 2020 भरती जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये मंजूर 7000 पदं तर अशी टोटल 12000 पदांची ही भरती होणार आहे, ठीक आहे। तर 12500 पदं याच वर्षी भरले जातील। आता फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरताना जी काही फी असेल ती ओपन कॅटेगरीसाठी 450 आणि रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतात त्यांना 350, ह्या गोष्टीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। सध्या वातावरण खूप भीतीचं आहे, त्यामुळे जी प्रोसेस फीची आहे ती त्यांनी वेगवेगळी जी आहे तर ती ठेवलेली ऑनलाईन पद्धतीचे मोड ठेवलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, क्रायटेरियासुद्धा लक्षात घ्या। पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 19 ते 28 वर्ष, त्यानंतर SRPF साठी 18 ते 25 वर्ष, आणि जे वयवाढचं जे असतं एज रिलॅक्सेशन तर ते ॲज पर रूल म्हणजे गव्हर्नमेंटचे जे रूल आहे त्यानुसार तुम्हाला असतील। त्यानंतर क्वालिफिकेशन काय लागतं तर ते महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन लागतं 12वी पास विथ रिकॉग्नाइज बोर्ड। तर गृह विभागाचा आदेश पाहूया आपण। SEBCतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची मर्यादा लागू करावी, म्हणजे SEBCमधनं ज्यांनी फॉर्म भरले असतील ते आता ओपनमधनं काउंट होतील। त्यानंतर दुसरा मुद्दा, जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात त्यांच्या खुल्या प्रवर्गातून विचार करावा। तिसरा मुद्दा, SEBCतून अर्ज केलेल्या खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे। त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे, वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून घेण्यात येईल, 15 दिवसांची कार्यवाही पूर्ण करावी। तर विद्यार्थी मित्रांनो, आता 15 दिवसाचं थोडं पोस्टपोन झालेलं आहे कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे 15 दिवस ते एक्सटेन्शनची प्रोसेस त्यांनी केलेली आहे। पोलीस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून शासनाला अहवाल सादर करावा। तर अशा पद्धतीचा गृह विभागाने हा आदेश जारी केलेला आहे आणि महासंचालक लवकरच त्याच्याबद्दल आता अहवाल सादर करतील आणि त्या अहवालाची अपडेटसुद्धा मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येईल। तर आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत।